G20 परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्या कारणामुळे संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभीकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळ्या काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते. तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणीने त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेण्याच्या प्रत्येक भागाची इत्यंभूत माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून 70 फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौद्ध धर्माला समर्पित एकूण 12 लेण्या आहेत, ज्या 3 स्वतंत्र गटामध्ये विभाजित करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या गटात 1 ते 5 पर्यंत, दुसऱ्या गटात 6 ते 9 आणि तिसऱ्या गटात 10 ते 12 लेण्या आहेत. या लेण्या सुमारे 3 ते 7 शतकात निर्माण केलेल्या आहेत. औरंगाबाद लेणी पाहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळ असलेल्या बीबीका मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघड्याने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबीका मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी मात्र आश्चर्य व्यक्त केले. G20 परिषदेच्या माध्यमातून विदेशातून आलेले विदेशी महिला पाहुणे आता औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आता आपापल्या देशात घेऊन जाणार आहे. यामुळे औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडणार आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.